तर भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी आग्रह धरणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. भोसरीमध्ये सांगलीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या ठाकरेंच्या जागांच्या यादीमध्ये भोसरीचा देखील समावेश आहे. तर पिंपरीमध्ये पक्षाचं काम सुरूच ठेवा, पदाधिकाऱ्यांना राऊतांनी हा कानमंत्र देखील दिलाय. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीच्या जागेवरून मोठा वाद पाहायला मिळाला होता. जे काही पक्षप्रवेश झाले त्या पक्षप्रवेशावरून थोडीफार नाराजी आहे ते आपल्या गटामध्ये पाहायला मिळाली. आज बैठक झाली, काय नक्की बैठकीत चर्चा झाली? बैठकीमध्ये आमच्या सगळ्या शंकेचं निरसन झालेलं आहे. कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की आपण कामाला लागायचं आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. ज्या पद्धतीने भोसरी विधानसभा जी आहे ती आपल्याला मिळावी म्हणजे ठाकरे गटाकडे मिळावी असे सर्वस्वी प्रयत्न होते, परंतु काल अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे कुठेतरी आपल्याला ही जागा मिळणार नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर तरी काही चर्चा झाली? भोसरी विधानसभा पारंपरिक शिवसेनेने लढलेली आहे. आतापर्यंत थोड्या मतांनी शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. आता जे काही आहे ते पक्ष आमच्या प्रमुखांनी सांगितलंय की मेरिटवरती जो कोणी निवडून येईल त्यांना तिकीट दिलं जाईल आणि आम्हाला खात्री आहे की मेरिटला मशालच बसेल आणि सगळेजण एकत्रितपणे काम करेल. आणि जरी महाविकास आघाडीमध्ये कुणालाही जाऊ देत उमेदवारी, आम्ही आमदार महाविकास आघाडीचाच निवडून आणणार. जर समजा ही राष्ट्रवादीला सीट गेली शरद पवार गटाला तर तुम्ही त्यांचं काम करणार आहात का? कारण काल अनेक चर्चा सुरू होत्या की जर ठाकरे गटालाही जागा मिळाली नाही तर आम्ही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं किंवा त्या उमेदवाराचं आम्ही काम करणार नाही अशी चर्चा सुरू. महाविकास आघाडीमध्ये ज्याला काँग्रेसला जरी ही जागा सुटली तरी आम्ही त्यांचं काम करू.